एक BMW कार नंबर MH14 KL5499 ही चिंचोड भागाकडून मोहननगरच्या परिसराकडे जात असताना ती BRT रोडने मध्ये जात होती. समोरून एक स्कूल बस आली, MH12 VF6718. ही दोघांची समोरासमोर टक्कर होऊन अपघात घडला. त्या अपघातामध्ये बसमध्ये जे 15 शाळेची मुलं होते त्यांना दोन जणांना त्यांना अपघातात किरकोळ मार लागलेला आहे. कार ड्रायव्हर जो आहे अरुण मित्तल, त्यास पायाला जखम झालेली आहे. यातील जे स्कूलचे जे मुलं आहेत त्यांना औषधोपचार करून त्यांना लगेच त्यांच्या पालकांच्या ताब्यात देऊन टाकलं होतं. त्यानंतर अरुण मित्तल जो आहे तो हॉस्पिटलला निगडे ते एक औषधोपचार करत होता. तिथे सध्या आता आम्ही त्याचा औषधोपचार चालू आहे आणि तिथं आम्ही कर्मचारी त्याच्या देखरेखीसाठी ठेवलेले आहेत. त्यानंतर दोघांची आम्ही मेडिकल केलेली, दोन्ही बस ड्रायव्हर आणि कार ड्रायव्हर दोघांची मेडिकल केली. दोघांचे रक्त तपासणीसाठी काढून घेतलं आहे. ते उद्या आम्ही पुणे येथे केमिकल अनालायझरकडे पाठवून त्याचं प्रमाणपत्र हस्तगत करत आहोत. सर, वाहतूक नियमानुसार BRT मध्ये वाहन चालवण्यास परवानगी नाही आहे, अशातच दोन्ही ज्या अपघातात होत्या गाड्या त्या BRT मध्ये होत्या, त्याच्या धडक झाली नक्की काय कारवाई करणार? बरोबर आहे. त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये अजून तर चौकशी करतो आहे आम्ही. आता कारवाई त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी चालू आहे. ती चौकशी पूर्ण करून त्याप्रमाणे दोघांची कोणाची चुकी असेल किंवा दोघांचे जरी चुकी असली तर त्यावर आम्ही कारवाई करीत आहोत. ज्याप्रमाणे कार ड्रायव्हर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, बस ड्रायव्हर सध्या बस ड्रायव्हर सध्या आहे पोलीस स्टेशनला, त्याला चौकशीसाठी त्याची चालू आहे. चौकशी करत आहोत आम्ही त्याची.